सिंहा पार्टीवरून परत येताना दुचाकी अपघातात युवक ठार, घातपाताचा नातेवाईकांना संशय. आता सविस्तर बातमी. खामगाव शहराबाहेरील नांदूर रोडवरील हॉटेल लवेला जवळ बुधवारी रात्री अपघात झाला. या अपघातात एक युवक ठार तर एक जखमी झाला आहे. पुलावरून ही गाडी पडली गेल्यामुळे हा अपघात झाला. सदर मृतकाचे नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सुधीर अजाब सिंग इंगळे नांद्री वय वर्ष 26 असे अपघातातील मृतकाचे नाव असून सुधीर हा आपला मित्र देवेंद्र आणि रज गाणी शिवाजी वेस याच्या मित्राच्या जन्मदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीतून MH 28 U16 11 या बाईकने परत येत होता. दरम्यान नांदूर रोडवरील लाबेला हॉटेलच्या जवळ पुलाखाली गाडी पडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे मृतकांच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून सदर घटना ही अपघात नसून घातपाताची नातेवाईकांना संशय व्यक्त केला आहे. म्हणून आज गुरुवारी 22 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी खामगावच्या सामान्य रुग्णालयात पोलिसांच्या बंदोबस्तात आणि विच्छेदन इन कॅमेरा तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख आपले सहयोगी पोलीस अधिकारी आदींच्या सोबत खोलीत जाऊन मृतक सुधीरच्या जखम्यांची तपासणी केली व घातपाताचा संशय याबाबत सुद्धा तपासणी केली. नंतर मुलाचे वडील वडिलांसोबत चर्चाही केली व समजावून घटनेची माहिती दिली व पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर दुर्घटनेची हकीकत समजेल असा दिलासाही त्यांना दिला. शवविच्छेदन गृह येथे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी सुद्धा भेट देऊन मृतकाच्या नातेवाईकांसोबत चर्चा केली. दुर्घटनाग्रस्त बाईक MIDC पोलीस चौकीत ठेवली आहे. फारुख सर, खामगाव.